नमस्कार मी ज्ञानदा कदम माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्वेखिल पावर्ड बाय ग्रीन हार्वेज बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवड मिल सुधीर माणके लाईट हाऊस आणि सोदाई पशु आहार तालेयोगी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते संगीत साधक आणि ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवळकर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे तबला त्यांचा श्वास आहे आणि तबल्याची कला जगभरात पोहोचवणं त्यांचा ध्यास आहे पंडितजी तबला निपुणता आहेतच पण एक सच्चे गुरु संगीततज्ज्ञ आणि भाष्यकार अशी ओळखसुद्धा त्यांनी आपल्या न कमावली आहे पंडितजींना तबल्याचे प्राथमिक धडे त्यांच्या वडिलांकडनंच मिळाले घरातूनच मिळाले पुढे उत्तमोत्तम गुरूंचे संगीत संस्कार आणि पंडितजींची साधना याच्या सुरेख मिलाफातून त्यांचा तालयोगी होण्याचा प्रवास सुरू झाला पंडितजींची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे त्यांचं एक्सपेरिमेंटल असणं पारंपरिक शास्त्रीय चौकटीचा मानसन्मान कायम राखत संगीतात तबला वादनात आधुनिक प्रयोग करणाऱ्या संगीत साधकांमध्ये पंडितजींचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं त्यांच्या मुखड्याची मोहऱ्याची साथ असेल तर गायक किंवा सोबतचा कलाकार आणि श्रोतेही अस्वस्थ असतात इतक्या अलगद आणि हळुवारपणे ते समेवर आणून सोडतात पंडितजी गुरुशिष्य परंपरेला आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा आत्मा मानतात आणि अगदी याच भावनेतनं त्यांनी स्थापन केलेल्या तालयुगी आश्रमात पारंपरिक आणि आजच्या जमान्यातल्या संगीताचा उत्तम मेळ साधून शिष्य घडवले जातात तर पंडितजींचा हा सगळा थक्क करणारा प्रवास म्हणजे तालाचा छंद होणं लय तालाचा सूक्ष्म अभ्यास असणारे आणि ती थॉट प्रोसेस ती भावना अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं सर्वसामान्य रसिक श्रोत्यांच्या थेट हृदयापर्यंत पोहोचवणाऱ्या पंडितजींसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांची साथसंगत करण्यासाठी त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या कन्या सावनी तळवळकर आणि सोबतच यश खडके जो हार्मोनियमवर त्यांची साथ करणार आहे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या गट्ट्यावर नमस्कार गप्पांची सुरुवात करण्याआधी जर एखादी छान पेशकश आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना ऐकवली तर आम्हाला सर्वांना फार आनंद होणार आहे त्यामुळे विनंती करते की आपल्या एखाद्या पेशकशनं आपण कट्ट्याची सुरुवात करूया जे असं आहे की महाराष्ट्रात नाही भारतभरामध्ये सुद्धा घरोघरी किंवा समाजाच्या सगळ्या थरामध्ये सर्वदूर पसरलेली वाद्य आपल्याकडची म्हणजे एक पेटी आणि दुसरं तबला तर मगाशी बोलताना जे आलं की तबला हे खरं तर फार जुनं वाद्य नाही आहे पण म्हणजे या वाद्याचा इतिहास काय आहे किती जुनं वाद्य आहे हे आणि का त्याची गरज भासली तबला निर्माण होण्याची अच्छा कारण हे एकमेव असं वाद्य आहे की जे पखवाजानंतर आलं म्हणजे पखावाजला किंवा मृदंगाला पितासाज म्हणतात तबल्याचा पितासाज फादर हुँ। साज आणि पखवाजानंतर हे वाद्य आलं पखवाजाची भाषा घेतली ह्या वाद्यानी धा ना तिट धा त्रक धिकिट सगळं भाषा घेतली परंतु पंजानी जे वाजलं जातं पखवाज हे पखवाज आहे ते बोटाने वाजलं गेलं तर त्या बोटाने वाजवल्या जाण्यामुळे त्याला एक विशिष्ट कॅरेक्टर आलं आणि ते कॅरेक्टर असं आहे की ह्या भाषेने खूप मोठी क्रांती केली कसं आहे की बोटांनी वेगवेगळ्या बोटांनी वेगवेगळ्या ध्वनीस्थानांना वेग वर्णाने संबोधलं जातं ता ना त त्र थीन खिन घे तर ह्या वर्ण हे आहेत वर्णापासून शब्द होतो दहा दहा तीट <usher> दहा तरी घेडे न दहा तरी घेडे न दे अशा सगळी भाषा इतकी वेगवेगळ्या रीतीने वर्णाचा शब्द होतो शब्दाचं वाक्य होतं वाक्याची रचना होते रचनेची बंदिश होते आणि बंदिश इतक्या तरची होते की त्याला वेगवेगळ्या वेग 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 फॉर्ममध्ये संबोधलं जातं की ही पेशकारची बंदिश ही कायद्याची बंदिश ही गतीची बंदिश ही तियाईची बंदिश ही चक्रधारची बंदिश असे वेगवेगळे वेग फॉर्म वेग वेग आहेत हे फॉर्मसुद्धा तबल्यांनी जास्त इंट्रोड्यूस केले पखवाजापेक्षा म्हणजे कानाच्या मागून आलं आलेलं वाद्य पखवाजाच्या पाठी बघून तिखट झालं पण असं आहे की म्हणजे तबल्याला आता हे जे संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपण बघतो म्हणजे शास्त्रीय संगीत असेल सिने संगीत असेल ऑर्केस्ट्रे असतील वेस्टर्न म्युझिकचे कुठंही तबला चालतो तबल्या इतकं म्हणजे तबल्याला पूर्ण वाद्य असं म्हण म्हणता येईल म्हटलं जातं oh, एक्झॅक्टली exactly. कारण मृद शास्त्रीय संगीतामध्ये आपण जर धरलं तर द्रुपद दमार गंभीर गायकीला सुद्धा हे पूरक आहे ख्यालासारख्या तरल अमूर्त गायकीला सुद्धा हे वाद्य फार मस्ट आहे हे वाद्य सोडून तर तबला सोडून तर ख्याल ख्यालाची संगतच होत नाही परंतु ठुमरी भावस्पर्शी ठुमरी भावगीत ही भावस्पर्शी जी गाणी आहेत ते सुद्धा व्यक्त करायला तबला मदत करते एवढंच नाही तर सितार सरोत तंतुवाद्य कथक नृत्य ह्या सगळ्या प्रकारांना तबला हे बहुढंगी बहुआयामी व्यक्तिमत्व hmm. असलेलं वाद्य आहे hmm. hmm. आणि आपण म्हणतो ना धा हा धा इतका कारण धा शब्दाला समेचा मान मिळाला सम आधी भारतीय संगीतात सम हा हायेस्ट इमोशनल आणि इंटलेक्च्युअल पॉईंट आहे भारतीय संगीतातला सम म्हणून समविधान सम म्हणजे सम पूर्ण अच्छा बरोबर बर ना कारण आपला संस्कृत अभ्यास आहे <laughs> म्हणून सम म्हणजे कम्प्लिशन पूर्ण विधानाची पूर्तता होते आणिच म्हणून सम येते असं म्हणतात म्हणून भारतीय संविधान हे लास्ट सेंटेन्स आहे असं ते संविधान ह्या शब्दापासून तर अशा समेची पूर्तता कर केली जी जाते ती ही तालामुळे केली जाते आणि ताल भारतीय संगीतात एक आपली स्वतःची महत्वाची भूमिका निभावतो ती काय निभावत असेल तर ता ताल पहिलं कंपाऊंड देतो त्रिताल हा सोळा मात्रेचा आहे जपताल हा दहा मात्रेचा आहे झुमरा चौदा मात्रेचा आहे धमारही चौदा मात्रेचा आहे मात दहा सात मात्रेचा रूपक आहे दीपचंदी चौदा मात्रेची आहे सवारी पंधरा आहे वेगवेगळे ताल आहेत त्या तालाने पहिलं काय दिलं तर कंपाऊंड दिलं संगीताला कंपाऊंड म्हणजे काय एक बंधन दिलं की तुला काय मुक्तपणे सं संचार करायचा आहे तो कर पण या रिंगणात कर ह्या रिंगणात कर असं सांगणारी क्रिया ती तालक्रिया आहे तालानी एक बंधन दिलं नंतर अनुशासन दिलं म्हणजे अनुशासन बंधन दिलं ते कसं दिलं तर दोन तीन दोन तीननी जाणारा झपताल चार दोन चारनी दहा मात्रेचा जाणारा सूल ताल किंवा चार 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 चारनी चार, चार जाणारा तीन ताल ह्या अशाच रस्त्यांनी तू जायचं आहे असं अनुशासन सांगणारी ही तालाची तिसरी भूमिका तिसरं म्हणजे आवर्तन आपल्याकडे रुद्राचे आवर्तन आहेत नामसाधनेतली नाम स्मरणातली आवर्तन क्रिया आहेत तेरा कोटीचा जप रामदास स्वामींनी केला त्याचा आवर्तनाशी संबंध आहे आणि हा आवर्तन क्रिया ही तालानी दिली आणि आवर्तन कसं आहे की पहिल्यांदा आवर्तन हे शरीरापासून सुरू होतं म्हणजे मी ठेका धरून हे शरीराने सुरू झालेलं आवर्तन आहे किंवा हातात टाळी धरून दा धिन दिन दा दा धीन दिन, दिन दा अगदी काही भजन असेल आरत्या असतील आपल्या त्यासुद्धा टाळ धरून आपण म्हणतो ते तालाचं आवर्तन आहे आणि हे आवर्तनाची कंटिन्युटी राहते असं आवर्तन स्थिर जसं होतं तसं तसं ते, hmm. ते शारीरिक क्रिया सोडून बुद्धीमध्ये प्रवेश करतं आणि बुद्धीमध्ये एकदा स्थिर झालं आवर्तन कालांतराने की मग ते सबकॉन्शियस माइंडमध्ये प्रवेश करतं आणि कालांतराने सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा ते तालाचं आवर्तन स्थिर ज्या वेळेला होतं त्यावेळी तालाचा छंद होतो तालाचा छंद होणं म्हणजे काय की तालाच्या मात्रा मोजाची गरज न भासणं की हा सोळा मात्रेचा आहे का दहा मात्रेचा आहे हे काही गरज नाही आता आपल्या ते एक सायकल डोक्यात गेली आहे भिनली आहे ती आता आपल्याला चुकवणार नाही अशा स्थितीला जो ताल जातो तो तालाचा छंद होणं म्हणतात आणि ही मला असं वाटतं हे अतिशय फार महत्वाचे घटक आहेत पण हे ताल लय हे अंगभूत असतं कारण बऱ्याचदा असं होतं की आता आम्ही बघतो आरत्या जेव्हा लोक म्हणतात ना तेव्हा टाळ्या सुद्धा काही जण चुकीच्या वाजवतात <laughs> तर ते म्हणजे चुक बरोबर क्रिया तर घडणारच आहे पण ते असं आहे की म्हणजे त्यांना तो टाळीचा ठेका सुद्धा नीट धरत नाहीत तर मग की ते म्हणजे लय जी आहे ती शिकवून येते का अंगभूत असते पण आता बरोबर धरत नाही हे तुम्ही सांगताय म्हणजे कशी धरायला पाहिजे हे <laughs> कळलंय हे तर नक्की आहे ना सगळे जण वाजवत असतात ते सगळेजण एका पद्धतीने असतात एकाच कुठला तरी वेगळा असतो ठिका बरोबर पण मला असं विचारायचं होतं की नैसर्गिकही आ... असते आणि शिकवूनही येते आता तुमच्याकडे खरं तर असं होतं की घरामध्ये मृदुंगाचं संस्कार होते घरातून तुम्हाला म मृदुंग सोडून तबल्याकडं यावंसं वाटलं ते ह्याच्या पूर्णत्वाच्या त्याच्यामध्ये जे काही आहे त्यामुळं का आणखीन वेगळं काही कारण होतं नाही आमच्या वडिलांनी म जेवढं त्यानं येत होतं तेवढं शिकवलं त्यांनी नंतर मग त्यांनी गुरु माझ्यासाठी केले नागेशकर गुरुजी हु. मुंबईत राहत होते आणि त्यानं गुरु केलं भी <coughs> त्यांच्याकडे मला शिकवायला सुरुवात केली आणि मग त्यांनी संस्कार माझ्यावर चांगले केले पण मग अशी आपण बोलताना की हे वाद्याची ह्या म्हणजे ह्याची निर्मिती झाली कुठं कुणी शोधलं हे वाद्य ह्याच्याबद्दल वेगवेगळे मत मतांतर आहेत नक्की माहिती नाही पण किती जुनं तीनशे वर्ष तीनशे सवा तीनशे वर्ष अच्छा फार जुनं नाही आहे पण आता कोणतरी म्हणतात की नाही अमुक अमुक लिहिण्यामध्ये अशा तऱ्हेचं वाद्य दिसत पण त्याच्यावरून मला तसं एकदम विधान करावं असं वाटत नाही पण त्याचा म्हणजे नेमका जन्म कुठं झाला आणि त्याचा कुणी शोध लावला याच्याबद्दल असं काही नाही पण त्याची गरज भासली असेल की मृदुंग जिथं थांबतो तिथून पुढं त्याला जाता यावं असं काही कारण होतं हे निश्चित आहे की याच्या अगोदरचं मृदंग साज आहे कारण मृदंगाचे उल्लेख रामायणात रामायणातही मिळतात महाभारतातही मिळतात मृदंगाचे उल्लेख आणि मृदंग हे जुनं आहे याच्यावर एक मत आहे मग त्या मृदंगाचे वेगवेगळे प्रकार आहेत महाराष्ट्रात त्याला पखावाज म्हणतात उत्तरेकडे पखवाज म्हणतात पण आसाममध्ये त्याला खोल म्हणतात बरं मग त्याच्यानंतर ओरिसामध्ये त्याला मर्दल म्हणतात मग दक्षिणेकडे त्याला कर्नाटक मृदंगम म्हणतात असं वेगवेगळे आव... त्यांचे आकार आणि वाजणं वेगळं वेगळं वेगवेगळ्या वाजवणी पद्धतही वेगळी आहे आकारही वेगळे आहेत त्यांचे स्वरही वेगळे आहेत आता खोलचा स्वर आहे हा ढोलकीच्यापेक्षाही वरच्या स्वराला जाणार आहे पण मृदलात ढोलकी हे सुद्धा मृदंगाचाच प्रकार आहे म्हणजे मृदंगाचे जे हिंदुस्थानी म्युझिक अठरा एकोणीस प्रकार आहेत त्याच्यात असे आहेत जसे मृदुंगाचे प्रकार आहेत वेगळे तबल्याचं तसं नाही आहे भारतभर कुठेही गेला तरी सारखाच आहे हो आणि तबल्याचे स्वर मात्र वेगवेगळे आहेत आता हा बघा हा स्वर आणि हा ती हळू वाजवते हा फरक कशामुळे आहे हा तोंडामुळे आता हे सात इंचाचं तोंड आहे आणि हे सव्वा पाच साडेपाचच्या मध्ये त्यामुळे तो वरच्या हाय पीचे बोलतो तबला आणि हा म्हणजे सा सा अस आणि याच्यामध्ये हा जो आहे हा सगळ्यात मोठा त्याचा व्यास असलेला हा तबला खेळच्या पेक्षा मोठा ह्याच्यापेक्षा अजून एक अर्धा स्वतः अर्धा इंच मोठा असतो फार नसतो पण मग जितका तबला म्हणजे तो व्यास मोठा तेवढा तोचा स्वर खाली स्वर खाली आनि... आता डग्याचा बघा नक्की खाली जातो पण डग्याचा साईज हाच असतो का ही फरक नाही त्याच्यातही थोडे फरक असतात थोडा लहान डग्गाही असतो थोडे मोठेही असतात उंचही असतात आणि लहानामध्ये तोच लहान का त्याच्यात आणखीन त्याच्यातही लहान लहान किती, किती लहान असतो पाच इंच अच्छा पाच इंच पण साडेसात आणि पाच इंच मध्ये खूप त्याच्या स्वरामध्ये फरक येतो आता याला म्हणजे मग अशी तुम्ही जी त्याची बाराखडी म्हणालात ती बाराखडी काय मृदुंगातून निर्माण झाली का त्याच्याही आधी कुठलं वेगळं वाद्य तबल्याने भाषा जी घेतली ॲडॉप्ट केली तबला वाद्यानी भाषा ही पक्वाजाचीच घेतली धा ना ता कारण पकवाजात तेच होतं इवन सुद्धा धात्र का किट धात्र का किट कधी किट हेच तबल्यावर हे बोटानी वाजलं जातं नाजूक नाजूकपणानं वाजवता येतं ते थोडं हा म्हणजे त्याचा स्वतःच्या प्रकृतीशी आहे आपण कसं बघतो त्याच्याकडे पंडितजी याच्यामध्ये या म्हणजे कदाचित तो फार बाळबोध असेल प्रश्न पण ह्या हे जे काही बाराखडी आहे याच्या पलीकडचा एखादा स्वर निर्माण करण्याचा प्रयत्न भाषे म्हणजे त्याच्यामधून वेगळा स्वर निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही स्वर नाही शब्द शब्द श... हो आपल्याकडे स्तोत्र आहेत श्रवण सुंदर नाम गणपत ही स्तोत्र ही वाजवत जग जग दत्तक दत्तक ताह उदगित गणतग दत्तक थुंगी ते अंगी तंगी कित जंगी धा तत् धा किट तक धा दिन दिन दारी धिक तक तक्का थुंगा अरिदल मरिदल बुद्धिविनायक विना विणकता अडलो गणपत गौतमगतो तर ही अशी स्तोत्र ज्याला म्हणतात कविता म्हणतात या प्रकाराला आणि ती तबला पखवाजामध्ये वाढली जातात आणि ही परंपरेने आलेली आहे सहज तुम्ही जर पाहिलं तर आता गणपतीचे दिवस आहेत आणि गणेश परण ही असं म्हणतात गणेश परण म्हणजे ज्याच्यात गणेशाविषयीची स्तुती आहे काव्य रचना आहे आणि प्लस तबला प्लस लयतालाचा विचार असं करून जी एक सुंदर रचना मांडली जाते त्याला गणेश परण म्हणतात मग मा दुर्गा परेने, काली परणे बरं का पावस परणे अशी वेगवेगळी परणे त्या बंदीची आहेत तर ते शब्द व्यक्त याच्यातून केले जातात अच्छा पण ते रिलेटिव आहेत असं आहे आपण ऐकूया ना आता आता तुम्ही फार छान आत्ताचं जे मला तर असं लक्षात आलं की तबला वाजवणाऱ्याला पाठांतर फार करावं लागतं हो कारण रचना खूप येतो आता बघे एक रचना म्हणतो तीन तीन तात ग दिन धिन धा ना धीन दिन धा ना धीन धे तत्तत धै तत् जग जग तत्त ग तत् तग धा ह न तित्ता गतग तत्तक तुम धे अंगी त अंगी कित जग गिद्धा तद् धा धा कित तख धा दिन दिन धा धे गि धे गिते तख धक्का तुम

सहज तुम्ही म्युझिक फील्डमध्ये दे जरा कोणालाही सांगितलं गणेश पर्ण तुला कुठला येतो म्हण तर आपल्याकडे सहज शंभर गणेश परण एका दिवसात जमा होते इतक्या वेगवेगळ्या रचना आहेत इतकं साहित्य केले बुजुर्गांनी खूप रचना केल्या आहेत आणि नवीन लोकही करत आहेत नवीन लोकांना तर आता तुम्ही म्हणजे फक्त आपल्याने तर बाहेरच्याही लोकांना एक तर तुम्ही गुरुकुलचा वेगळा आधुनिक गुरुकुल चालवता आणि तुमच्याकडं पाश्चात्य लोकही येऊन शिकतात मला कायमच कुतूहल आहे की ते काय शिकतात येऊन म्हणजे जे ड्रम वगैरे वाजवणारे आहेत ते इथं येऊन शिकतात काय कारण आपल्याकडला लय तालाचा विचार इतका आघात आहे पण तो दोन गोष्टींवरती बेसिकली फार डेव्हलप झालेला आहे एक तर त्याच्यातले मॅथमॅटिकल लयतालाचा ॲप्रोच तो एक फार ॲडव्हान्स आहे आणि दुसरा म्हणजे भाषा धागे mm -hmm. ना ते टेकर धाते तिथे धागेनं धागे धीना घेणं तर असं केल्याने तर ते जे काय व्यक्त होत आहे ते ड्रम मध्ये कसं येईल ह्याचं त्यानं आहे वेस्टर्न ड्रम mm -hmm. मध्ये कसं येईल किंवा कॅजनवर कसं येईल कलाबाश्वर कसं येईल पेंजारोवर कसं येईल ही आफ्रिकन वाद्य हे आता सगळ्यांना ठाऊक झालेले माहिती आहे त्याच्यानंतर ते जेंबे झेम्बे ही माहिती झाले आता आमच्या माझ्या गुरुकुलामध्येच ही सगळी वाद्य वाजवणारी मुलं आहेत hmm. हे पण जसं तबल्याचे जे बोल आहेत ते त्याची भाषा जी आहे ती ते त्याच्यावर उमटवावी किंवा तिथं ती वापरावी असं तर ते शक्य होतं का म्हणजे तबल्याची भाषा तब त्याच्यावर कशी येईल येतेच ना आता गणपती नाम गणपत गण गजानन हे म्हणत असून धाताती टेकर धा न धाग तिटेक धाग तिट दान हे तुम्ही म्हटलंच गणपती नाम गजानन वाजवताना काय गणपतीने गजाननं ना वाजवत नाही आम्ही धागे तिथे कर दहा करत त्या लईमध्ये आणि त्या फ्लो मध्ये आम्ही त्याचा शब्द फाईन करून आम्ही ते वाजवतो तसच धादा म्हटल्यानंतर याच्यातली दहा बेस नोट आहे तो बेस ड्रम केव्हा वापरायचा आणि मग वरचे टॉम केव्हा वापराचे स्नेअर केव्हा वापराचा ते रचनाच शिकवते ताता तिथे तागे न तिथे तागे न तागे ती ना ह्याच्यात बेस नोट नाही आहे सगळे ट्रिबल नोट आहेत हां तर तिथे बेस नोट तो वापरणार नाही तो बेस नोट वापर धादा तिथे धागे ना धिटे धागे ना धागा धे धागे ना धागे ना।, ना तो बेस नोट वापरणार पायानी किंवा फ्लोर ड्रम असेल तो तर हे स्वर व्यंजनाचा खेळ आहे लय तालातला स्वर आणि व्यंजन एकूणच पण म्हणजे आता तुमच्याकडं ही जी बाहेरनं मुलं येत आहेत वेगळ्या प्रकारचं गुरुकुल चालवत आहात मी वेगळ्या प्रकारचं चालवत नाही आहे मी अतिशय जुन्या पद्धतीनेच चालवतोय म्हणजे ज्याला गुरुकुल म्हणतात ना त्याच पद्धतीने चालवतोय मी म्हणजे कस आता इथे सांगायला आवड होत आहे पण म्हणजे फी घेऊ नये घडवला धावा विद्यार्थी शिकवणं फार सोपं आहे पण घडवणं कठीण आहे असं मला वाटतं आणि क्लासरूम टीचिंग मध्ये शिकवणारा म्हणतो मी माझं सेमिस्टर कम्प्लीट झाला आमच्या परंपरेत कसे सेमिस्टर पूर्ण झाला म्हणण्याची पद्धत नाही <laughs> त्याला येईस तोपर्यंत शिकवावं लागतं आणि किती येईस तोपर्यंत शिकवावं लागतं तर त्याचं प्रमाण आहे आणि ते प्रमाण कसं आहे त्या विद्यार्थ्याचा कलाकार होईस तोपर्यंत शिकवावं लागतं विद्यार्थी दशा सोडून त्याचं कलात्कारामध्ये रूपांतर झालं पाहिजे mm. आणि त्या कलाकारामध्ये रूपांतर होणं म्हणजे तो वर बसतोय आम्ही खाली बसतोय ऐकतोय आणि आमच्या मुखातून आपोआप दाद जाते की अरे वा वा त्यावेळी तो कलाकार व्हायला लागला असं mm. एक ठोकताळ येत हे पण हल्ली तुमच्याकडं इतके इतके एक तर तुम्ही इतके शिष्य घडवलेत म्हणजे इतके कलाकार घडवलेत असं मी म्हणेन एक पंचवीस वर्षांपूर्वीची स्थिती आत्ताची परिस्थिती तरुण मुलं तर तुम्हाला गुणात्मक काय फरक दिसतो मला असं वाटतं की आताचं टेक्निकली खूप वाढ झाली इंटेलिजन्स खूप वाढला आहे टेक्निक वाढलेले आता म खूप तयारी झाली एक्सपोजर खूप त्याला आहे त्या कॉम्पिटिशन वाढलेली आहे खूप तबल्यामध्ये तर खूपच चांगलं चाललेलं आहे तुमच्या घरामध्ये खर तर तुम्ही वाजवणारे पद्माताई गाणाऱ्या घरामध्ये तुमचा प्रभाव जास्त आहे का दोन्ही तुमची मुलं वाजवणारी गाणारी दोन्ही आईच्या आईच्याकडे गेले नाहीत आईच्या सोनबाई गातात ना अच्छा सोनबाई गाते ना पण मुलं दोन्ही तुमच्या आता तो आमच्यात काळात न्यायचं आहे मग ओझरता उल्लेख झाला पण तुम्हाला केव्हा वाटलं की हा तबला डग्गा आपला आयुष्यभराचा साथी आता असणार आहे आणि आपण याच्यावरच या कलेवरच आपण प्रेम करायला हवंय किंवा प्रोफेशन आज करावा असं हा आत्ताच्या भाषेत प्रोफेशन तर मी ठरवलं नाही कारण जी आवड होती छंद होता त्यांनी मी आज शिरलो लहानपणी आणि त्यांनी ठरवलं की माझा प्रवास कसा होईल मी ठरवलंच नाही आणि असंच म्हणजे मी पाहिलेले लोक आहेत त्यांचं सुद्धा असंच झालेलं पाहिलं म्हणजे राम मराठे असतील जितेंद्र अभिषेकी असतील त्यांचंसुद्धा असंच झालेलं पाहिलं त्यामुळे हल्ली गुरुकुल म्हटल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि कसं गुरुकुल पाहिजे याच्यावर पी एच डी करणारेसुद्धा लोक आहेत तुम्हाला सांगतो पण मी त्यानं म्हटलं की हे काही नाही दहा बाय दहाच्या रूमसुद्धा चालते गुरु शिष्याचं नातं किती घट्ट होतं आहे त्याच्यावर फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण ती जे स्पंदन आहेत गुरु शिष्यामधली ती सारखी निर्माण राहिली पाहिजे त्याला सारखी एनर्जी मिळाली पाहिजे विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्याच्या वादनातून सुद्धा गुरुला मिळणारी ऊर्जा की ज्याच्यामुळे त्याला अजून शिकवावं असं गुरुला वाटणं ह्या ज्या क्रिया आहेत ह्या स्पंदनात्मक आहे असं मला वाटतं त्या ऊर्जेसाठीच खरं तर तुम्ही तालयोगी आश्रम स्थापन केला दोन हजार अकराला ला माझ्या बहुतेक चुकत नसेल तर कसा हा आश्रम वेगळा आहे की हा आश्रम करावा हे कधी कुठल्या टप्प्यावर वाटलं आणि तो प्रवास कसा होता म्हणजे वाटणं ते आश्रम साकार होणं खरं म्हटलं तर मी माझ्या घरी लहानपणापासून शिकवते तो आश्रमच आहे फक्त ही जागा आमच्या एका विद्यार्थीनी मला दिली म्हणाले गुरुजी ये मेरी जग आहे आप ह्या गुरु गुरुकुलच्यालाही आहे आणि मग त्या गुरुकुलाला ठीकठाक करून तिथे राहण्याची व्यवस्था करून मुलं तिथे राहू शकतील आणि मुलांकडून एवढंच घेतलं जातं की त्या जागेचं मेंटेनन्स पार पडेल एवढंच घेतलं जातं म्हणजे गुरुसाठी काहीच घेतलं जात नाही पण अकरा बारा वर्षामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी हाताला लागले म्हणजे किती लागले असतील तर पन्नास साठ परफॉर्मर झाले हो पन्नास साठ परफॉर्मर म्हणजे चांगला आकडा आहे की एवढे तयार झाले तुम्हाला म्हणजे पण सुद्धा त्याचं क्रेडिट केवळ माझं आहे असं नाही कारण ती सुद्धा कुठून तरी शिकून आलेली असतात तर त्यांच्या पहिल्या गुरुंचं सुद्धा एक त्यांच्या पाठीशी आहे असं मला मुद्दम सांगावं असं वाटतं की नुसतंच मी पहिल्यापासून शिकवलं आहे असं नाही आता काय मी पहिल्यापासून शिकवत नाही सावली शिकवते पहिल्यापासून कारण ती लहान लहान मुलं तिच्याकडे चाळीस पन्नास शिकतात तर ती मेहनत घेते पहिल्यापासून पण मी पहिल्यापासून शकवत नाही माझ्याकडे ॲडव्हान्स असतात मी असं म्हणणार होतो की तुम्हाला म्हणजे तबल्याशिवाय तुम्ही आहात किंवा मृदुंगाशिवाय असं आठवत आहे का नाही कधीच नसतो कळत आहे तेव्हापासनं तुम्ही तुमचे हात काहीतरी म्हणजे वाजवत आहेत नाही असं म्हणजे कधी त्याच्याशिवाय दुसरा काही विचार करतो असं नाही होत पण नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही अगदी कळाय लागल्यापासून मृदुंगाशी तुमची ओळख मैत्री नंतर मृदुंगाकडून तबल्याकडचं तुमचं येणं असं झालं असेल नाही तबलाच लहानपणापासून मी शिकायला मृदंग नाही पण मृदंग आमच्या घरात वडील वाचवत आणि त्याच्याविषयी अट्रॅक्शन कायम आहे आणि मग माझ्याकडे आज आजच्या घडीला जेवढे तबला शिकणारे विद्यार्थी आहेत तेवढेच पखवाद शिकणारे विद्यार्थी आहेत जवळजवळ चाळीस पन्नास शिकतात माझ्याकडे विद्यार्थी पण मग तरी मला मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे एक पखवाद शिकणारा मुलगा आहे तसे अनेक चांगले परफॉर्मर आहेत माझ्याकडे पण एक कृष्णा साळुंके म्हणून एक मुलगा आहे hmm. त्यांनी आपलं स्वतःचं गुरुकुल माझ्या गुरुकुलापासून एक दीड किलोमीटरवर काढलं आणि त्याचं स्वतःचं गुरुकुल आहे पखवाजाचं बरं का आणि त्या त्या गुरुकुलमध तो शंभर लोकांना शिकवतो oh. पखवाज आज माझ्याकडे शिकणारे मुलं त्यांचे शंभर शंभर विद्यार्थी आहेत ते मधून घेऊन येतात की काय करायचं हे बरोबर चाललंय का नाही एवढं पण पंडितजी शिकून गेलेला जो विद्यार्थी आहे ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये सेटल आहेत तर कधी कान ओढण्याचे वगैरे पण प्रसंग येतात रस्ता चुकलायच आता थोड चांगलं लागतात म्हणजे त्याला आता एकदम कान ओढण्याचं परंतु सांगावं लागतं चांगल्या रीतीने म्हणजे की अरे बघ हे असं होतं हे असं होतंय कधी कधी काय रागवून सांगितलं ना hmm. तर विरुद्ध होऊन जातं त्याच्यापेक्षा दोन चांगल्या गोष्टी सांगून मग जरा ह्या गोष्टीला जरा ठीक कर म्हटलं तर तो पटकर तुम्ही सांगताना त्या दोघांची जी नजरा झाली ती खूप जबरदस्त होती हा? त्या दोघांना कोणावर रागवायचं हे माहिती असायला पाहिजे की आपल्या रागवण्याचं नक्की याला वाईट वाटणार नाही हा आपल्यासाठी चांगला सांगतोय त्या ते त्याला ते रागवता येत ना पण जी आता ना परफॉर्मन्सचा आपला विषय झाला तुम्हाला असे कायम स्मरणात राहिलेले परफॉर्मन्स त्याच्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल तुम्ही किती मोठमोठ्या गायकांना साथ केली किंवा इतर वाद्य वाजवणाऱ्यांबरोबर तुमचे कार्यक्रम झालेत तर पहिला परफॉर्मन्स आठवतो का आणि इतर कुठले असे यादगार असे परफॉर्मन्स पहिला परफॉर्मन्स माझा काशी विश्वेश्वराच्या देवळात मुंबईला माटुंगा तिथे झाला होता काय होत आठ um, वर्ष असेल oh. आणि त्यावेळेला कराडकर बुवा म्हणून होते त्यांचं कीर्तन होत ते कीर्तन झाल्यानंतर ते म्हणाले आता ह्या मुलाचं आपण ऐकू आणि मग तो आठवतो सोलो परफॉर्मन्स सोलो परफॉर्मन्स झाला होता आठ नऊ वर्षाचं वय असेल त्याच्यानंतर मग भीती वाटली होती वाजवता नाही भीती भीती नाही hmm. आता आमच्या घरच्या मुलांना सुद्धा भीती वाटत नाही hmm. पण एकदम ऑडियन्स एवढा समोर आपण अपन... नाही काही नाही hmm. ते ते नव्हतं कारण ते घरातच असल्यामुळे त्याचा एक ऍडव्हानेज होता hmm. पण तसं मी कोकणामध्ये शिपोशीला शिपोशी, शिपोशी म्हणून गावे hmm. तिथे हरे हरेश्वर मंदिर आहे हरे हरे। तर बालगंधर्वांचं गाणं ते उशिरा पोचणार आहेत म्हणून माझा सोलो चालू होता आणि तर मला म्हणाले अरे अरे उठ उठ ते आले आले तर ते आलेले बघतोय मी त्यानं उचलून आणतात कारण त्यांना पॅरलॅस पेरलेट, पॅरलॅटिक होते ना, ना, ना तर त्यानं उचलून आणल्यानंतर बसवलं हो मी तोपर्यंत उठलेलो होतो तबला घेऊन तर ते बसल्यानंतर ते म्हणाले की मा मी या मुलाचं ऐकीन आधी आणि मग गायला घे आणि मग मला परत वाजवायला लावलं त्याने त्यांचे आशीर्वाद मिळाले मला भालगंधर्वांचे ह्या लोकांना पाहायला मिळालं अहो केवढं नशीब लागतं मी ग्वाल्हेर कृष्णराव शंकर पंडित आता त्यांच्याबरोबर मी आठ प्रोग्राम वाजवले विनायकराव पटवर्धनांबरोबर दहा एक प्रोग्राम वाजवले त्याच्यानंतर मोगूबाई कुर्डीकरांबरोबर वाजवलं किशोरी त्यांची आई त्यांच्याबरोबर वाजवलं अनेक लोकांबरोबर वाजवलं त्यामुळे खूप ऐकायला मिळालं आणि मी कधी प्रोफेशन समजून वाजवतोय अशी माझी भावना आजही नसते म्हणजे चला आता बेदागीसाठी वाजवतो हे नाही उत्तम ऐकायला मिळेल आपल्याला गाणं आता जास्त करून उल्हासजींबरोबर मी वाजवतो उल्हास कशा तर त्यांचं ऐकायला चांगलं मिळेल आज काय राग गाणार कुठली बंदिश गाणार मग त्याच्यामध्ये कोण ते गवई दाखवत असतात कोणाकोणाची आठवणी करत असतात कारण ते एक असे गवई आहेत की पन्नास साठ वर्ष अगोदर घेऊन जातात आपल्याला भूतकाळात नेतात अशा तऱ्हेचे एक त्यांचं व्यक्तिमत्व आहे गाण्याचं तर त्याच्यामध्ये मी रमलेला असतो त्यामुळे असं कधी विदागी किती मिळणार आहे काय कोण आपल्याला दाद देतोय कोण कुठे याचं काय आता आणि त्याचं पहिले नव्हतो आणि आजही नाही पण जेव्हा तुम्ही जाता तेव्हा असे वेगवेगळे तबले बरोबर ठेवायला लागतात गायकाच्या स्वराचा तबला लागतो अच्छा काही काही आता हा काळी दोन आहे स्वर काळी दोन म्हणजे डी शार्प हाय डी शार्प आहे पण हा हायर नोटचा आहे आणि हा लोअर नोटचा आहे तर काही काही लोकांना लोअर नोटचा तबला आवडतो उलाजी हा तबला प्रिफर करतात तबला म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये ना तबला लावणं त्याआधी ऐकणं तबला लावण्याचं ते इतकं फार कठीण गोष्ट आहे ती कारण तंबोऱ्याचं तंबोरा ऐकता आला पाहिजे तंबोऱ्यातले षर्ज पंचम गंधार असे वेगवेगळे वेग स्वर अत्यंत मिळाल्यानंतर त्या तंबोऱ्यातून जे येणारा सडजाची भूमिका आहे त्या भूमिकेशी एकरूप होता आलं पाहिजे आणि ते एकरूप होता आल्याशिवाय तबला मिळवता येणार नाही नीट पण मग तब तबला सुद्धा तंबोऱ्याशी कनेक्ट म्हणजे जोडून घेतात काय म्हणतात तंबोरा हे टॉनिक आहे सगळी वाद्य जी आहेत ती तंबोऱ्याबरोबर मिळालेली पाहिजे आता हा तंबोरा आहे माझा हा इलेक्ट्रॉनिक आहे पण रिअल अकॉस्टिक तंबोरा सुद्धा हा मिळवता आला पाहिजे असा ते मिळवता आलं पाहिजे आणि मग तो हा स्वर त्यामुळे तबला हे लईत तालाच वाद्य जरी असलं तरी हे नाद वाद्य म्हणतात याला नाद उभा राहायला पाहिजे असं म्हणतात पण आता हा जो वाचतोय तर ह्याच्याशी हा तबला सेट आहे का दोन्ही आहेत सेट दोन्ही आहेत ह्याच स्वराशी हो नी, नी नी, आता आता आपल्याला याच्यामध्ये न लागणारा कसा सांगता येईल म्हणजे जो बिघडलेला आहे दाखव हा बदलला बघा खाली उतरला अजून खाली उतरला पण आता, हा चढला बघा ले एक स्वर चढला हा अजून चढला तर या स्वराच्या अचूकतेबद्दल बद्दल ज्ञान पाहायलाच लागत hmm. काय काय लोकांना नॅचरली असत काय काय मुलं बघा hmm. एकदम भावगीत तसाच्या तसं गातात hmm. लहान लहान मुलं इतकं ऐकून चांगलं गातात पण अभिजात संगीत येणार नाही हो ऐकून राग यमन गाताच येणार नाही अर्धा तास तू गा असं झालं तर कसं येईल शक्य नाही म्हणून गुरु का लागतो संगीतात हे मस्त आहे mm -hmm. कारण बऱ्याच तऱ्हेच्या इन्फॉर्मेशन पोचवणं हा सुद्धा एक शिक्षणातला मेन भाग आहे आणि त्या इन्फॉर्मेशन म्हणजे त्याला विद्या म्हणतात राग ताल बंदिशी गायकी तर अलंकार तरी हे व्यक्त करणं ते सांगणं आणि ते त्याच्यावरती म करून घेणं त्याच्याकडून ही लॉट ऑफ विद्या जी आहे ही गुरुशिवाय येत नाही अच्छा तुम्हा एकतर बापलेकीची जुगलबंदी तर, बापले जुगल तर आम्हाला ऐकायचीच आहे आणि सावनीसाठी प्रश्न आहे की एक गुरुकुल तर आहे पण ते घरातलं गुरुकुल कसं आहे म्हणजे आई बाबा दोघेही संगीतामध्ये तर घरात शाळा कशी सुरू असायची खरं <laughs> लहानपणी ला, सगळ्यांनाच असं वाटतं की खूप आहेत किंवा स्ट्रिक्ट आहेत किंवा सगळ्या लहान मुलांना सगळ्यांनाच असं वाटतं पण जसं जसं वय वाढतं तसं कळतं की ते फार गरजेचं होतं ओरडणं किंवा जे काही एक जे शिक शिस्त हां जे सांगितलं जातं की त्यावेळेला वाटतं की अरे हे का आपल्याला ओरडत आहेत आणि तेही सगळ्या मुलांसमोर वगैरे हो त्यामुळे आता ते कळतं की ते ते नाही ओरडलं तर किती नुकसान झालं <coughs> असतं पण अदरवाईज ॲटमॉस्फिअर घरात अखंड म्युझिक चालूच असतं आई रोज सकाळ संध्याकाळ गात असते हे तर गुरुकुललाच असतात आणि घरी येतात तेव्हाही म्युझिक चालूच असतं तुम्हाला दोघांची जुगलबंदी पाहायला मिळेल आम्हाला चालेल <coughs> सोनी एक बंदी बघतो त्या बंदीवर एक एक तुकडा वाला ਕੰਨ ਆ ਮੋ ਚਲੋ ਆਟੋ ਬੀਆ ਗੜੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਰੱਖ ਦੇ ਤਕ ਤਕ ਦਾ ਚਲੋ ਆਟੋ ਬੀਆ ਗੜੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਰੱਖ ਦੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਚਲੋ ਆਟੋ ਬੀ ਗੜੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਤਕ ਤਕ ਦੇ ਤਾ ਚਲੋ ਆਟੋ ਬੀਆ ਅਵਨੀ ਕਿਤੇ 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 ਨਿਕਲਦਾ ਟੋਪੀਆ ਚਲੋ ਟੋਪੀਆ ਦਨਿਕਨ ਆ ਉਹ ਜੋੜੀ ਬਚੇ ਹਮੇ ਯੂ ਨਾ ਸੁਨਾ ਉਹ ਚਲੋ ਟੋਪੀਆ प्रश्न मला तुम्हाला हा विचारावासा वाटतो hmm. की संगीताचा आजकाल थेरपी म्हणून अनेक ठिकाणी वापर होताना दिसतो कुठल्याही प्रकारचं संगीत जर आपण ऐकलं तर ध्यानधारणा करण्यासाठी त्याचा अत्यंत फायदा देखील होतो मात्र तबल्याचा आपल्या शरीरातल्या कुठल्या संस्थांवर तसा थेट परिणाम होतो याचं काही संशोधन झालंय का किंवा याचा अभ्यास किंवा तशा प्रकारच्या काही प्रतिक्रिया ऐकल्या का ज्यावेळेला तुमचं संगीत आम्ही सगळ्यांनी ऐकलं त्याचा अनुभव आता स्टुडिओतून आम्ही घेतो आपले प्रेक्षकही यावेळेला बघतात मला असं वाटतं की मेडिटेशनच्या था लेवलला जर म्युझिक आपलं जातं आहे अशी कलाकाराची था भावना जर असेल तर फायदा होणार पण माझी भावना लोकांना खुश करणं हीच जर असेल तर त्याच्यातून लोकांच्या होणाऱ्या प्रतिक्रिया त्याच्यातून मिळणारा आनंद एवढंच होऊ शकतं की लोकं आपल्याला चांगलं म्हणत आहेत वाहवा म्हणत आहेत टाळ्या देत आहेत तर त्याच्यापासून मिळणारा आनंद आणि आपलं संगीत जर मेडिटेशनच्या लेवलला जर असेल निदान आपली भावना तरी तीच जर असेल तर मग तो एक त्याचा तब्येतीवरती राईट परिणाम झालाच पाहिजे असं मला वाटतं ज्या वेळेला आम्ही प्रोग्राममध्ये वाजवतो आणि कधीतरी आळंदीला त्या समाधीच्या समोर वाजवायला बसतो तर या दोन कन्सेप्ट वेगळे आहेत असं मला वाटतं पंडितजी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम <coughs> म्हणजे एकेकाळी फक्त श्रीमंतासाठी व्हायचे नंतर काही गायकांनी ते लोकांपर्यंत नेले रात्ररात्रभर कार्यक्रम चालायचे तो काळ गेला आणि आता परत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम काही ठराविक मोजक्या लोकांसाठीच व्हायला लागले लोकांपर्यंत ते जात नाही आहेत तर याचं काय कारण असावं नाही आणि आता जेवढे तुमच्या गुरुकुलमध्ये जे वादक तयार होतात तर त्यांचं भविष्य काय आहे फार चांगलं आहे हो <laughs> एकदम चांगलं आहे त्याची चिंता करायचीच नाही मी करत नाही कारण आता इतकं माहिती झालेलं आहे माझ्या आता मोर देन फाईव्ह हंड्रेड फॅमिलीज हेच करतात मी शिकवलेले त्यामुळे मला फार कॉन्फिडन्स आहे मला काही त्यांना समजावायला सुद्धा लागत नाही पण कार्यक्रम आता पूर्वीसारखे होत नाही आहेत कार्यक्रम हे एक माध्यम नाही आहे हो खूप वेगवेगळे माध्यम आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तो मुलांना शिकवेल त्याचा आता गुरुकुल चाललेलं आहे असे किती लोक आहेत नुसते पुणे परिसरामध्ये मी शिकवलेले लोक पन्नास पन्नास विद्यार्थी शंभर शंभर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि त्यांचे चरितार्थ चांगला चाललेलं आहे संसार त्यांचं वादन जर परफॉर्मन्स लेवलचं दणकट असेल तर परफॉर्मन्ससुद्धा भेटतील कारण त्याचं मला असं वाटतं की मध आहे ना तो जात नाही मधाजवळ माशी जाते मधमाशी mm. आणि ती मध गोळा करून आणते असं मला वाटतं त्यामुळे मला असं वाटतं जो चांगला कलाकार आहे ना त्याला आवाज येणारच वेळ लागेल कधीतरी का लवकर काही लोकांना मिळतो काही उशिरा मिळतो पण मिळाल्याशिवाय राहत नाही असं माझं पण विश्वास आहे समाजामध्ये गाणं बजावणं संगीत हे असलं पाहिजे असलंच पाहिजे असं हो असं मला वाटत का पाहिजे काय का नसलं तर काय काय फरक पडतो नाही मला असं वाटतं आहे फरक पडतो आणि तो हा पडतो की स्वर साधना लयीची साधना करताना मनुष्याच्या चित्तवृत्ती एकवटल्या जातात आणि ह्या चित्तवृत्ती ज्या एकवटून नंतर त्या शुद्ध होत होऊन समाजातले क्राईम कमी होतात hmm. आता तुम्ही मला सांगा इतका hmm. पीया, पीया। चलो आटो पिया पिया आणि जर मी म्हटलं चलो आटो पिया असं जर म्हटलं तर कसं होईल बघा <laughs> पण चल वाटो बी या तो स्वराचा सर्च घेतला आहे आणि ह्याच्यासाठी लागणारं चित्त एकवटलं जातं <coughs> ती लय सांभाळताना एक एकतानता सांभाळताना आणि ह्यानी चित्त शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम इतका होतो आपल्यावर न समजणारे विषयसुद्धा पटकन समजायला लागतात कारण ही ॲबस्ट्रॅक्ट साधन आहे तबला वाजून दहा तीन तीनदा वाजून मला भूक लागली आहे किंवा मी माझं पोट भरले हे सांगत नाही बरं <laughs> का कारण ही ॲबस्ट्रॅक्ट साधन आहे ऍबस्ट्रॅक्ट क्रियेमध्ये जर मनुष्य एक तल्लीन झाला तर त्याचे जे शरीरावरती तुम्ही मगाशी विचारला प्रश्न त्याच्यात जवळ येतो <laughs> आणि तो त्याला झोळीत टाकून जाते सरस्वती त्याच्या झोळीत माझा पूर्ण विश्वास आहे या गोष्टीवर आता तर मला त्याच्याबद्दल शंकाही येत नाही मला की परमेश्वर त्याच्या जोडीत टाकून जाणार जी त्याच्याकडे कला आहे ना ती नुसतं सांगित नाही जी कुठली कला असेल जो चांगला आहे ना त्याला आवाज येतोच मग ते कुठलंही फील्ड असून तुमचंही फील्ड काय वेगळं नाही आहे असं मला वाटतं माझा एक थोडासा वेगळा प्रश्न होता की बॉडी लँग्वेज ही कला सादर करतानाची तुमच्या सर्वांची बॉडी लँग्वेज म्हणजे मगाशी आता त्या जुगलबंदीच्या वेळेला तुम्ही आय कॉन्टॅक्टने एकमेकांशी बोलत होतात एकमेकांना दाद देत होतात तर ती बॉडी लँग्वेज कशी असते तबला वादनातली हात असाच या क्षणी <laughs> असाच असायला हवा चूक <laughs> <अपसु laughs> येतं का ते शिकावं लागतं नाही नाही काहीच शिकवावं लागत नाही कारण ती रचनेच्या अर्थाशी तो मनुष्य जाईस तोपर्यंत जे संस्कार केले जातात त्याच्यातून मग ती भाषेचे अर्थ ते त्याला समजायला लागतात मला काय हवं आहे काय म्हणायचं आहे आणि तो काय करतो आहे ते एकमेकाचे ह्या न बोलल्या जाणाऱ्या भाषेतून एक होत असतात विचार पण मुदलात संगीत ही भाषा व्यक्त केली जाणारी गोष्ट आहे ही अशा तऱ्हेची भाषा आहे की संगीत युनिव्हर्सल लँग्वेज म्हणतो संगीताला की ती शेवटी काहीतरी स्वतःचा आतला आविष्कार सांगत असते आपल्या hmm. भावना व्यक्त करत असते आणि त्या भावनेचा पर्यंत पोचणं ह्याचा संस्काराशी संबंध आहे याचा गुरुशिष्य परंपरेतून मिळणाऱ्या त्या शिक्षणशी संबंध आहे मला ना काय म्हणजे आता तुमच्याकडे खूप कथक शिकणारे तुमच्याकडे शिकतात म्हणजे एका लेवलचं झाल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते तुमच्याकडे येतात मला या विषयाचं म्हणजे नेहमीच कुतूहल वाटत आलंय की कथक म्हणजे कथक ना भरतनाट्यम नाही फक्त कथक शिक भरतनाट्यमचे सुद्धा येत पण मग म्हणजे म्हणजे डान्स आणि तबला तर इतर आणखीन कुठलं असं वाद्य आहे का मुळामध्ये कथक डान्सरला असं काय शिकवलं जातं म्हणजे आता तुमच्यासारखे तालयोगी कथक डान्सरला काय शिकवतात म्हणजे याच्याबद्दलचं कुतूहल हो आहे बऱ्याच वेळेला काय असतं की या संगीतामध्ये लय तालाची भीती खूप आहे भीती म्हणजे भीतीच की आपण समेला असुकरीत्या येऊ का नाही अच्छा आपला आपण ती सम गाठू का नाही याची खूप भीती असते म्हणजे प्रत्येक वाजवणाऱ्याच्या मनात अगदी सुरुवातीपासूनच असते ती हळूहळू हळूहळू नाहीशी होते अभ्यासाने पण जर समजा आणि ह्याचा आप... अभ्यास कसा व्हावा आणि लवकरात लवकर कसा व्हावा आणि त्याच्यातली लयतालतली असलेली जी सौंदर्य कल्पना आहे ती आपण कशी डेव्हलप करावी याच्यासाठी माझ्याकडे येतात मी काय त्यांना डान्स शिकवत नाही पण hmm. एखादी ता थई त दिखदा त थई अशी कथकची रचना म्हटली ता थई ता दिखदा ता थे ता तर हा ता वर जातो आहे का खाली येतो आहे का तु तिच्या एक्सप्रेशन्स कशी जात आहेत ता थई ता दिखदा ता थई का खालून होते वर जातो आहे ता आता देखात तात देख, येतात देख, दे तर बंदिशीचे चढ उतार त्याच्यातली स्व व्यंजन त्याच्यातले लईच्या गॅप्स बरं का ह्या अचूकरीत्या मेंटेन होण्याच्या पलीकडलं शिकवलं जातं अचूक लई बरोबर म्हणतोय बरोबर म्हणतोय अचूक म्हणतोय परंतु कलात्मक म्हणत नाही ना। असं या स्थितीपर्यंत त्यांना न्यावं लागतं mm -hmm. त्यामुळे त्यांनी डान्समधून ती रचना कशी व्यक्त करायची हा तो त्यांचा भाग आहे mm -hmm. कारण माझा डान्स शिकवण्याशी संबंधच नाही mm -hmm. पण डान्सर लोकांना लयतालाच समज इतकी डीप लेवलला आलीच पाहिजे ह्याच्यासाठी ते मार्गदर्शन करतो पण याच्यामध्ये समजा समेवर आपण वेळेत पोचत नाही आहे असं लक्षात आल्यानंतर काहीतरी असतील ना कृप्त्या की ज्याच्यामुळं पटकन तिथं पोचायचं हो ती कृप्ती म्हणजे तो तालाचा छंद होणं ह्या स्थितीला त्याला लिहायचं की तालाच्या मात्रा मोजाची गरज लागत नाही म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात सांगतो मग की लग्नाच्या वरातीमध्ये बँडवरती म्युझिक चाललेलं असते हिंदी गाणी वगैरे आणि त्याच्यावर सगळे नाचतात आणि ते बरोबर पर त्या गाण्यावर नाचत असतात पण त्यानं मध्येच विचारले कोणसे तालमे नाच रे तर ते रागवतील बोले <laughs> क्या है? क्या पुरे कारण ते सगळं गाणं दादरा केरव्यामध्येच असतं म्हणजे ते मोजाच्या आधीच संपतात पण त्रिताल झुमरा तिलवाडा आडा चवताल अशा तालांचा दादरा केरव्यासारखा छंद होणं हे महत्वाचं आहे तो छंद होणं म्हणजे मोजण्याच्या स्थितीच्या पलीकडे जाणं की के काही केलं तरी तुम्ही आता म्हणजे आमच्या गुरुजींचं उदाहरण सांगतो एक म गजानराव जोशी ते विलंबित शिकवत होते धीन धीन दा दा असं शिकवत होते ना म्हणजे जवळजवळ वीस सेकंद पंचवीस सेकंदानंतर सम से यायची हा आणि मी त्यांना भेटायला गेलो युरोप टूरवरून आल्यानंतर मी भेटायला गेलो तर त्यांचं गाणं चालू होतं तर ते म्हणाले सगळ्यांना म्हणाले तुमचं असंच चालू राहून दे मी आणि सुरेश माझी भेटाची वेळ भेट झाली आहे अ फिरायला जायची तर मी एक चक्कर मारून येतो सुरेश आणि मी म्हणून मला घेऊन गेले तर ते असे असे जात होते असे जात आहेत आणि मला विचारतात किती प्रोग्राम झाले तुझे युरोपला कुठं कुठं गेलं होतं सगळं विचारलं आणि अर्धा तास फिरून आल्यानंतर माझ्या आता पेढा देवा तशी ती रॅकेट दिन तर धीन म्हणाली ही लेग आहे आणि हळूच जाऊन बघ तिथे काय आहे त्यांना सांगून गेले होते तुमचं असं चालू राहून दे हलू नका हळूहळू गेलो तर त्या ठेक्याला त्या लईला माझी मात्रा मिळालेली होती म्हणजे ते बोलत होते माझ्याशी पण त्यांच्या माइंडमध्ये तीन तो, ती तो तालाचा छंद इतका घट्ट झाला होता की त्याच्याशी एक रूप झालेला होता तर ही जी लय की सबकॉन्शियस माइंड पर्यंत तिथे जाऊन ती, ती स्थिर होणं अशी जी संगीताची क्रिया घडते तर मला असं वाटतं ही फार समाजाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाच्या व्हॅल्यूज देणारी आहे असं मला वाटतं गुरुजी मुंबई पुण्याबाहेरच्या तरुण मंडळींसाठीचा हा प्रश्न मी विचारते की ते लोक मेहनत करतात कलेची आवड असते शिक्षण घेतात मेहनत करतात पण कुठेतरी तेवढी संधी त्यांना तिकडे मिळत नाही किंवा कला करिअर म्हणून करायचं असं ते ठरवतात त्यासाठी प्रयत्न करतात काही वर्ष पण मग नंतर संधी नसते तितकं इन्कम नसतं आणि मग कुठेतरी ते दुसरे पर्याय शोधायला लागतात मग अशी आपला विषय झाला तुम्ही म्हणालात की हातात सरस्वती असली की त्यांना ते मिळतं पण कधी कधी असं होतं की त्यांच्यापर्यंत ते एक्सपोजर किंवा ती संधीच त्यांना मिळत नाही तर अशा तरुणांनी काय करावं ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि अजूनही मुंबई पुण्याबाहेर संगीतासाठी आणि विशेषतः आपल्या क्लासिकलसाठी तितकंसं काय का तितके त्याचे रसिक नाही आहेत किंवा तितकं हां तितकं पोषक वातावरण नाही आहे तर यासाठी तिथल्या कलाकारांनी काय करावं करा तुम्हाला काय वाटतं थोडी कलाकारांची जमा जबाबदारी मला वाटते की त्यांनी सुद्धा थोडंसं बाहेर पडून इतर भागातल्या मुलांना मार्गदर्शन करता येईल हे पाहिलं पाहिजे मी गेले अनेक वर्ष अनेक गावामधून करत आलो आहे काम आजही करतो आहे मी दर महिन्याला दिल्लीला जातो तीन दिवस तीन दिवस नाशिकला जातो कोल्हापूरसाठी सुद्धा दिली औरंगाबादसाठी सुद्धा दिली अनेक गावांसाठी मी दिली आहे आणि असं मला वाटतं कोणी कोणी आर्टिस्ट लोकांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि दुसरं विद्यार्थ्याची सुद्धा आउट केलं पाहिजे की आता आपल्याला कुठे जायला पाहिजे आपल्याला मनासारखं होत नाहीये तर तुमची करण्याची तुमच्यात आग किती आहे ती आग उत्पन्न व्हायच्या अगोदरच तुम्हाला सगळं मिळालं पाहिजे असंही भावना नाही पाहिजे hmm. नाही का <laughs> <laughs> ती अतिशय ती आगही पाहिजे ना रियाजाची धक म्हणतो mm. ती पाहिजे दिसली पाहिजे ना तुमच्यात आणि ती दिसल्यानंतर परमेश्वर ते सुद्धा मार्ग देतो तुम्हाला सांगतो नक्की देतो मला खरं याला जोडूनच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे इतके विद्यार्थी येतात म्हणजे देश विदेशातले विद्यार्थी येतात तुम्हाला हे जे आपलं अभिजात संगीत आहे मग फक्त वाद्य नाही किंवा गायनही असेल तर याचं कसं दिसतंय भवितव्य की तितका रियाज तितकी, तितके तितके वर्ष देण्याची तयारी आहे आत्ताच्या मुलांमध्ये तुम्हाला काय दिसतंय नाही मला फ्युचर ब्राईट दिसतंय एकदम ब्राईट दिसतंय चांगले सितार वाजवणारे मुलं सुद्धा चांगले येत आहेत बाहेर तबला वाजवणारे तर खूपच चांगले चांगले आहेत खूप चांगले चांगले आहेत आणि गाणारे सुद्धा खूप आहेत चांगली मुलं आहेत त्यामुळे मला <coughs> आमच्याच याच्यात असं म्हटलं जातं की नाही जो आमारे समय में जो जमाना था <laughs> व ऐसा था वैसे था बिलकुल मी आली? मी फार पॉझिटिव्ह आहे आणि हे केवळ बोलण्यासाठी यूज करत नाही आहे खरोखर सांगतो मी प्रत्येक फील्डमध्ये कोण कोण चांगली मुलं आहेत काय करतायत ही नावं घेऊन मी सांगू शकतो इतक्या आहेत खरं नाही नाही सावनी पण सांगू शकेल किंवा तुम्ही आता जसं कसं झालं ना क्रिकेटची प्रॅक्टिस करायची असते पूर्वी टीम इंडियात जायची इच्छा असायची आता आय पी एल पर्याय झाला किंवा गायन शिकतात आणि लगेच पालकांची इच्छा असते की एखाद्या रियालिटी शो मध्ये माझा छोटा मुलगा मुलगी दिसावी किंवा गायकांनाही इच्छा असते की इंडियन आयडॉल वगैरे तसं जेव्हा तुम्ही वादन शिकवता किंवा एखादं वाद्य शिकवता पालकांची मानसिकता काय असते कारण ते सगळ्यात महत्वाचा घटक आहेत ना आता बघा मी मी कोणाला शिकवतो की जे फुल टाईम करणारे बाकी मी कोणाला म्हणजे हॉबीवाल्यानं मी शिकवत नाही हो। ते मग मी त्यांना सजेस्ट करतो यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा पण जे ज्यांना करिअर घ्यायचंय त्यांना मी शिकवतो मग वेळ काढून शिकतो आता माझ्याकडे दिल्लीला जवळजवळ एक ऐंशी मुलं शिकतायत तीस चाळीस मुलं नाशिकला गुरुजी आदर्श शिष्याची व्याख्या काय सांगतो सहा गोष्टी पाहिजेत आदर्श शिष्य सहा गोष्टी एक तर सरेंडर डिवोशन हार्डशिप सिन्सियरिटी पंक्च्युअलिटी आणि लॉयल्टी या सहा गोष्टी आणि ह्याच सहा गोष्टी गुरुमध्येही पाहिजेत <laughs> नाही तर नुसते शिक्षकांमध्ये पाहिजेत आणि गुरुमध्ये नसले तर चालते असं नाही कारण शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी म्हणून ज्या सहा गोष्टी आहेत त्या देण्यासाठी सुद्धा त्याच आहेत आपली सुद्धा शिकवण्यासाठी हार्डशिप पाहिजे ना आपली सुद्धा सिन्सेरिटी पाहिजे असं मला वाटतं माझा प्रश्न थोडा बाळबोद वाटेल पण सगळ्या तबलावादकांचे केस लांब <laughs> हो का असतात अरे माझे नाही आहेत पण जास्तच आहेत ना नाही कापले नाहीत मी पण नाही तर मी कमी ठेवतो पण त्याचा काही उपयोग होतोय नाही नाही केसाचा काही संबंध नाही <laughs> <laughs> एकदम ऑफर <पर> विचारलं <laughs> काय हरकत नाही मग त्याला एक ऑफ आहे तर दुसराही ऑफ विचार या ना की तुम्हाला पद्माताई कुठे भेटल्या मी गाणी खूप ऐक ऐकली लहानपणापासून वाजवली खूप लोकांबरोबर आणि त्यांचं पहिलं गाणं मी ऐकलं होतं एक आमच्या मोहनच्या एक गायिका त्या शिष्या होत्या आहेत म्हणजे त्या जयश्री पाटणेकर त्यांचं गाणं झालं होतं आणि त्यावेळेला पद्मताईंचंही hmm. गाणं झालं होतं असं hmm. त्यांच्या दोन तीन वेळा मी त्यांचं गाणं ऐकलं आणि त्या पुण्यावरून मोगोबाईंकडे शिकायला आल्या hmm. किशोरी ती मोगोबाईंकडे शिकले hmm. आणि मी मोगूबाईंबरोबर म्हणजे पहिल्यापासूनच लहानपणापासून मी त्यांची गाणी ऐकतोय आणि त्यामुळं ओळख होती पण तरी आमचं लव्ह मॅरेज नाही या अरेंज मॅरेज आहे म्हणजे तुम्ही सांगता नाही तसंच आहे पण म्हणजे तसंच आहे त्यांचं गाणं ऐकताना त्यांनाही तुम्ही सांगायला जाता किंवा त्या तुम्हाला सांगतात तुमच्या वाजवण्यामध्ये काही की असं म्हणजे आता नाही पण पूर्वी सांगू शकतात कारण त्यांचं कारण त्यांचा लुक लुकू कान आहे म्हणजे आणि सांगू शकतात की असं आविष्कार पाहिजे मे बी टेक्निकल सांगता येणार नाही परंतु ते त्यात जे सांगतील ते, ते म्युझिकल सांगण्याची त्यांची एबिलिटी आहे सांगतात हो सांगू शकतात आणि सांगतात सत्यजितलाही सांगतात ना की अरे तुझं इथे जरा थोडा आर्ष होत आहे बघ जरा इथे सौम्य पाहिजे वगैरे सांगू शकतात त्या सांगतातही आणि मी तर थोडं शिकलेलंही आहे गाणं त्यामुळे मला थोडंसं अजून सगळे अनवट रागसुद्धा मी ओळखतो मला त्याची चलनं माहिती आहेत रागांची बंदीशी माहिती आहेत आज जवळजवळ मला हजार बाराशे बंदीशी माहिती आहेत गाण्याच्या त्यामुळे तसं थोडंसं मी वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विचार ठेवला आहे खरं तर म्हणजे तुम्ही इत इतकी वर्षं वाजवत आहेत तुमच्या दृष्टीनं चॅलेंज काय आहे म्हणजे जे पादाक्रांत केल्याचा खूप आनंद तुम्हाला झाला म्हणजे असं अश असं चॅलेंजिंग सिच्युएशन्स अश अशा काही सांगता येतील की कि वाजवण्यातल्या किंवा याच्या पुढे आता आव्हान काय नाही नाही कितीतरी आव्हान आहे कारण आहे ना हेच एक मोठं आव्हान आहे कलाकाराला कारण तो किती तंत्रात त्यांनी मास्टरी मिळवली तरी कायम विद्या ही एवढी डीप आहे की आपल्याला जे एक माहिती आहे ते एकच ड्रॉप आहे ओशनमधला समुद्रामधला hmm. कारण एवढी विद्या अफाट आहे त्यामुळे आपल्यासमोर सारखं असं वाटतं की हे राहून गेलं ते राहून गेलं त्यामुळे मी माझंच एवढं सांगतो की मला जेवढं येतं वाजवता येतं त्याच्या पन्नास पट पट मला येत नाही हे माहिती hmm. आहे आणि ही फॅक्ट आहे आता हे सगळं कबूल करतील असं मला वाटत नाही कलाकार पण प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत असं आहे कारण हे सत्य आहे पण पण असं की आता याच्यामध्ये असं काय असणार आहे की जे तुम्हाला येत नाही असं वाटतं तुम्हाला तर अनेक गोष्टी ते आता तुम्ही ह्या विषयातले नाही तो राजीवजी पण मी तुम्हाला सांगतो मी सांगाल बोलायला लागलो तर हे मला अक्षर आलं नाही हे आलं नाही आता आलं नाही याच्यासाठी मन तयार झालेले आहे म्हणून शेजच्या लोकांकडून करून घेतोय आणि त्याच्यातच समाधान मानतो पण पण माझा मग मा प्रश्न असा की जे आपल्याला समजा अक्षर आलं नाही हो। असं वाटतं तर मग जेव्हा हे कळलंय की हे आलं नाहीये तेव्हा ते, ते येणं हे हे सोपं व्हायला पाहिजे ना ह्याला एज मर्यादा कुठेतरी येते आडवी कारण त्याचा शरीराशी संबंध आहे येण्याचा कळण्याशी संबंध नाही आहे केवळ कळणं हे फक्त बुद्धीशी संबंध hmm. आपल्याला आलं नाही हे कळलं कळण्याशी आता येण्याचा संबंध आहे तो शरीराशी आहे hmm. आणि ते येण्यासाठी त्याला असं सांगितलेलं आहे की रियाज आणि त्या रियाजाला छोटी वयाच्या मर्यादा येतात असं होतं तर विष्णू दिगंबर पोलुसकर म्हणजे डी व्य पोलुसकरांच्या वडील ह त्याने विचारले रियाजाचं महत्व काय तर त्यांनी सांगितलं एक पलटा तुम्ही शंभर वेळा म्हटलात तर म्हणाले पाठ होतो चारशे पाचशे वेळा म्हटलात तर म्हणाले आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्ही पण एक हजार वेळा म्हटलात पलटा आयदर धात्र गणत धरधर गणक असेल किंवा सारे गम बिच आणि वगैरेचा काही पलटा असेल एक हजार वेळा म्हटला तर पलटायला तेज यायला सुरुवात होते अच्छा। आता ही संगीत ही तेजूमय साधन आहे कळलं आणि बरोबर आलं इथपर्यंत नाही आहे त्याला तेज आणणं इथपर्यंत न्यायचं आहे तर ते ज्यापर्यंत जर न्यायचं असेल तर त्या गोष्टीचं किती ओ, मोठी साधनं करायला लागते आणि अशी विशिष्ट गोष्टींची केली पण हे झालंच नाही हे आपलं झालं पण हे झालं नाही ह्याची लिस्ट कारण ती एवढी जास्त प्रत्येकाच्या बाबतीत आहे कारण संगीत विद्याच एवढी मोठी आहे की एक कलाकार त्याला पचवू शकत नाही म्हणून आपण अरे भीमसेनजी असे कुमारजी असे मल्लिकार्जुनजी असे गिरिजादेवी आशा सिद्धेश्वरीबाई आशा केसरबाई केरकर प्रत्येक आपण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या स्तरावरती त्यांचं महत्त्व आपण जाणतो त्याचा फ्लेवर बघतो की अरे एकासारख्या दुसऱ्याने दुसऱ्यासारख्या नाही आणि मग त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या कलाकारांचं आपल्यामध्ये आलं पाहिजे येऊच शकत नाही तर असा आग्रहही करू नये जे आपल्याला आलं त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्या आनंदात राहिलं पाहिजे असं मला वाटतं पण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर की तुम्ही की आपल्याला हे आलं पाहिजे असं टार्गेट ठेवून असं काही करत राहील केलं का आणि मग नंतर हो केलं ना केलं म्हणजे मी चिरला म्हणतात त्याला चिल्ला की मी चिल म्हणजे एकच गोष्ट अखंड चाळीस दिवस वाजवायचा अरे बापरे एक तर मी असा रियाज आहे की दिवसाला सोळा तास करत होतो सतरा तास केला असे सहा सहा महिने मी केले पण म्हणजे एकच गोष्ट वाजवत होतो म्हणजे काय वाजवत होता जो काय ना आधी दिना आधी दिना नाधी ना आधी दिनान आधी दिनान आधी दिना असं तयार की किंवा तिरकेट असेल दहा तिरकडे धा करत धगड धा करत धुगडधा चाललंय आणि मग ती अशी एक शक्ती उभी होते की ती शक्ती फार त्याच्यातून त्या रियाज पचवणं फार अवघड आहे राजीवजी हा विचार बघा मी काय सांगतोय कारण असा रियाज करायला लागल्यानंतर एक त्या भोवती एक शक्ती ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपल्यावरच अटॅक करते आणि सांगते की माझ्यासारखे तिरकिट आता कोणाच वाजत नाही hmm. असं आपलं डोकं भडकवते तर ह्या डोकं भडकवलं जाऊ नये हे शांत राहावं इतरांचं वाचतंय ते सारखं ऐकत राहावं आपण आणि आपल्या करण्याबद्दल फाजील विश्वास आपण ठेवू नये असा विचार संगीतात येण्यासाठी एक मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या विचारांच्या संगतीत तो कलाकार संगीतातल्या गुरुशिवाय राहायला पाहिजे सर संगीतातले गुरु अशा तऱ्हेची त्याला प्रेरणा देतील याची गॅरंटी नाही अध्यात्मातले गुरु देऊ शकतात अध्यात्मातले गुरु तुम्हाला जागेवर ठेवू शकतात कारण त्यानं काय त्यांचा त्याग एवढा मोठा असतो की त्यांच्याकडून मिळणारी ऊर्जा तुमची साधना नीट करू शकतील एक गोष्ट सोळा सोळा तास चार चार महिने जेव्हा वाजवली जाते तेव्हा म्हणजे ग्लानी येणं वगैरे असंही होत असेल झालेलं आहे काही लोकांचं झालं तबल्यात थिरकवाका साहेब शांता प्रसादजी पंडित अनोखेलालजी यांची प्रचंड साधन हो, आहे अशी साधना केली आहे लोकांनी खूप पण इतकं वाजवून बोट म्हणजे काय होत असेल बोटांचं नाही ते बोटांचं काय होतं इकडे ध्यानच नव्हतं त्या नादामध्ये रममाण झालेली स्थिती होती आणि त्याच्यातली मिळणारी ऊर्जा जी होती तीच त्यानं पुढे घेऊन जात होती नंतर सोळा तास काम केल्याची जर भावना असेल तर ती एवढी एनर्जी काम करूच शकत नाही जर त्याच्यातून नादाची सारखी ऊर्जा आणि त्या ऊर्जेने स्वतःलाच मिळणारी एक वेगळी ऊर्जा असा जर प्रवास असेल तरच त्याच्यामध्ये इतका लाँग हे हो येऊ शकतं अशी जेव्हा अशी जेव्हा साधना केली जाते तेव्हा म्हणजे डोक्यामध्ये कलाकाराचा विचार काय असतो काय साधायचं आहे असा विचार असतो वेगवेगळा असतो एकतर ध्येय असतं गोल असतो की आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे अशा रीतीने हे वाजलं पाहिजे की दुसऱ्याचं कोणासारखं वाजत नाही अशी ईर्षाही असते बरं का पण या ईर्षेच्या पलीकडे सुद्धा जाणाऱ्या लोकांच्या साधन आहे बरं का ईर्ष्याही नाही आहे कॉम्पिटिशनही नाही आहे आणि नाद लहरी आहेत नाद आहे असं सुद्धा असतो तो व्यक्तिगत असतो तो कशा रीतीने घेतोय पण मग एक अचीव केलं की संपलं मग परत नवा टार्गेट नवं हेच तर आहे हेच तर आहे त्यामुळे ते पूर्ण होत नाही अगदी एक साधलं आता आमच्याकडे सुद्धा तबल्यामध्ये तिरकवाका अपल उस्ताद अल्ला रका कासाहेबनी तिरकिट अनुकेलालजींनी नादिदींना शांताप्रसादजींनी धीरधीर अनुकेलालजींनी धीरधीर केलं शांताप्रसादजींनी नादीजींना केला तर प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य गोल झालं की अरे इनका नादीजींना सोडू ऐसा किसी का नाही बसताय तर हा त्यांचा त्यांचा त्यांनी त्याच्यावर मिळवलेली सिद्धी आहे अशा तऱ्हेची साधनं करून एक सिद्धी प्राप्त होते की हे अक्षर यांच्यासारखं वाजत नाही कोणाचं अशा सिद्धी लेवलला जाणारे लोक असतात पण पण ह्याचा आनंद जो आहे तो अगदी मोजक्याच लोकांना मिळत असेल ना आमच्यासाठी नादिदींना कुणीही वाजवलं गल्लीतल्यानी वाजवलं काय आणि यांनी वाजवलं काय फरक नाही वाटत फार फरक फार फरक जाणवत नाही म्हणजे म्हणजे हे अगदीच टोकायचं झालं पण साधारण सर्वसामान्य जे ऐकणारे आहेत त्यांना की ह्यांच्यासारखा नादिदींना कोणीच नाही वाजवत हे फार मोजक्यांच्या पुरतंच असं पण संगीतात असे अनेक हो, संगीता लोक आहेत की ज्यांना अनुगिला नादिदींना की जादूगर म्हणत जादूगर म्हणत पण ते नादिदींना म्हणजे फक्त नादिदींना नाही नाही इतर वाजवत होते ना, ना पण हो पण जेव्हा नाधी पण पर... ते नाधीसाठी ना ओळख ओळख त्यांची होती ती स्पेशालिटी होती म्हणजे बाकीचं त्याला काही येत नव्हतं असं नाही तसं नाही मला म्हणायचं माझं असं म्हणणं आहे की म्हणजे असे असे किती हे असतील म्हणजे आता तुम्ही जे तीन चार सांगितले असे तबल्या तबला वादनामध्ये असे ह्याला काय अक्षर म्हणतो आपण शब्द म्हणतो अलंकार अलंकार वेगवेगळे अलंकार तर आता नाधिधिंना हा काय आहे ह्याला आपण शब्द म्हणूया हो हा अलंकार म्हणा ना चालेल ना, तर, ना ही एक फ्रेज तर धीर धीर ही एक फ्रेज झाली धरकड तुमच्या आवडत्या कोणत्या त्यातल्या अरे मला आवडत्या सगळ्याच कारण मला आता लक्षात आलंय की हे काय वाद्य आहे आणि आता माझे गुरु राहिले नाही तरी हा एक गुरु आहे वाद्य तो आपल्याला शिकवत असतो ना त्यात एक फक्त किस्सा कधी जाणवत नाही म्हणजे गिस्सा तुमच्या किंवा तुमच्या शिष्यांच्या वादनात कधी आलेला दिसत नाही गिस्सा फार येत नाही हो तर कारण आम्हाला असं वैयक्तिक वाटतं की हे घिस्याचं वाद्य नाही ढोलक हे घिस्याचं वाद्य आहे ढोलक आणि ढोलकी का hmm. आणि ह्याच्यातली अभिरुची ही आम्ही कनिष्ठ बर का कनिष्ठ मानतो आमच्या विचारामधला तो दोष असेल असं धरून चाला असं काही नाही म्हणून आम्ही वापरत नाही जर कोणी जर कोणी घिश्याकडे गेला तर तुम्ही त्याला डिस्करेज करता म्हणजे डिस्करेज करण्यापेक्षा आम्हाला माझ्या हातात एक आपली टेस्ट असते ना आपल्याला हा पदार्थ आवडतो हा आवडत नाही असं आहे एक वैशिष्ट्यां विषय आपण बोलत होतो गाण्यातली किंवा वादनातली कोमलता किंवा आक्रमकता ही त्या कलाकाराचा स्वभाव वैशिष्ट्यानुसार येते कि मग साधनेत म्हणजे साधना जशी त्याला मिळाली आहे तशा ह्याच्यानुसार तो परफॉर्म करतो ह्याच्यात थोडासा फरक आहे का आहे आए। स्वर हा कलाकाराची एकाग्रता सांगतो स्वर एकाग्रता सांगतो आणि लय ताल हा आत्मविश्वास सांगतो कलाकाराचा तर आत्मविश्वास असं आहे की आत्मविश्वासाच्या जवळचं घर अहंकाराचं आहे फिलॉसॉफिकल तुम्ही पाहिलं की जिथे आत्मविश्वास आहे जिथे आपला कॉन्फिडन्स आहे आपल्याला हे आपलं आहे बरं का बरोबरही येतात बरोबर असतं पण तिथे अहंकारही येऊ शकतो बरं का मग तिथे कुठेतरी एकाग्रता कमी पडते बरं का तर एकाग्रता आणि ॲग्रेशन सरळ म्हणजे चांगल्या विचारातला ॲग्रेशन म्हणतो बरं का कळतं कीकडे तर का धा आणि कळतं किथर कथाकडे धा असं म्हणतो कळत कथर करत कथाकडे धा दे आणि कळतं किथर करतं की दैनीकडे की दा दे म्हणजे काय झालं या दोनतला दोन्हीतला फरक जो आहे तर लय ताल हा आत्मविश्वास सांगतो तो कलाकार मध्ये पाहिजेच कारण त्या लयतालामध्ये सम हा फार महत्वाचा गुण आहे सम म्हणजे पहिल्या मात्रेला येतो येणारी सम बर का आणि कसं यावं असं यावं समीवर असे दाखवणारी क्रिया त्याला म्हणतात मुखडा मुखडा रियाली पिया मीन सखीयाली पिया तर हा मुखड़ा आहे हाच तबल्यातला मुकडा करत कथर करतं कधर करतं करत करत देन देन तो मुखडा आहे हा मोखड्यामध्ये सम आहे आणि त्यामुळे सम इज द हाययेस्ट इमोशनल पॉईंट ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक पंडितजी तुमची तपश्चर्या खूप मोठी आहे पण त्या तपश्चर्यामध्ये तुमच्या संगीत साधनेसोबतच आणखी एक आ, कसोटी लागते ती संयमाची म्हणजे मांडी घालून बसण्याची आता दीड तास झाले या दोघांच्याही मांड्यांना आता मुंग्या आलेल्या आहेत पायांना तर ते कसं बसायचं त्यांना तुम्ही सांगा आपलं <laughs> लक्ष एका विषयात जर गुंतलेलं असेल म्हणजे याची जाणीव होत नाही अशा स्थितीला असल्यानंतर म्हणलं पण त्याही बदल्यात त्याच्यात खरं सांगा हो oh. खरच मला फक्त सांगितलंय असं कर म्हणून मी असं करून बसलो अदरवाइज मुंग्या नाही आणि पहिल्यांदाच झालं असेल असं म्हणाल पण मी एवढं माझा कट्टा बघतो आज प्रथम आहे ना मी असं बसताना पाहिले प्रथमच बघतोय मी सगळं माझ्या कट्ट्याचे सगळे प्रोग्राम बघतो पूर्ण आणि मी भारतीनं किती वेळा फोन करून सांगितलं <laughs> की हा पाहिला तो पाहिला हा पाहिला आवडला पण बरं एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आहे मघाशी तुम्ही ती एक बालगंधर्वांची आठवण सांगितली मला कल्पना आहे की तुमच्यासारख्या साधकाला सगळ्यात जास्त आनंद रियाज करण्यात आणि हे पण जो परफॉर्मन्स असतो स्टेजवरचा परफॉर्मन्स त्यातले तुमचे काही स्वप्न असेल तर असा स्वप्नपूर्तीचा एखादा प्रसंग असेल जो कायम तुमच्या मनात आहे किंवा अविस्मरणीय असा प्रसंग आहे तर तो, तो आमच्याबरोबर शेअर करा तो म्हणजे माझं मी इतर लोकांची इतकी गाणी वाजवली अभिषेकी बुवांची भीमसेनजींची कितीतरी लोकांची रामनारायणजींबरोबर तर वीस वर्ष मी परदेश दौऱ्यावरती होतो तिकडे खूप कार्यक्रम केले त्यांच्याबरोबर अनेक लोकांचं म्युझिक ऐकता ऐकताना कसा वेळ गेला तोच कळला नाही mm -hmm. काही म्युझिकमध्ये आजही म्युझिक ऐकताना त्यामुळे एक प्रसंग कसा सांगणार अवघड जातं असं प्रसंग सांगताना परंतु बऱ्याच वेळेला परीक्षेचे ये येतात की अरे प्रसंग येतात की आता हे आवर्तन निभवायचं कसं आवर्तन म्हणजे आता एक सोळा मंत्राचा पीस इथे कसा वाजवाचा असा प्रसंग येतो कारण सगळंच पाठ केलेलं आपण वाजवत नाही एक्स्टेमपर वाजवतो एक्स्टेमपर आत्तासुद्धा मी एक्टर करत होतो तुम्ही पाहिलं असाल एक्सटेम्पर चाललो होत त्याला उपज म्हणतात उपज उपज म्हणजे कला उपजते बर का शास्त्र उपजत नाही शास्त्र असत असत <laughs> आणि कस संगीतातली विद्या जी असते ना ती विद्या बाहेरून आत जाते पण कला आतून बाहेर येते कला आतून बाहेर येते आणि ती कला उपजायला लागते उपजायला लागते त्याच्याशिवाय ती कला बाहेर येत नाही आणि विद्येचं आत्ताच्या मला असं वाटतं विद्येचं रूपांतर हे कलेत करता आलं पाहिजे म्हणजे एखादा कायदा सांगितला म्हणजे ते सादरीकरणात एखादा रचना सांगितली धागे न, दागे कर, दागे न दागे कर, ते टकर धाते ट धागे न धागे धी घेण तर धागे न ते टाते टागेनं धाग धी धीना घेणं हे ह्या भावानी जर ते वाजलं गेलं तर अरे कला बाहेर येते असं वाटते नाही तर धागे न ते टकर धाते टागेनं धाग धी धीना गेणं हा परफेक्ट वाजवतो पण पर मजा येत नाही लईतही बरोबर वाजवत पण तरी आनंद येत नाही कारण आपली कला जी आहे ती परफेक्टच्या ही पलीकडे बरोबर येण्याचीही पलीकडे कला आहे कसं आहे की संगीताचा चार गोष्टींशी संबंध आहे शास्त्र तंत्र विद्या आणि कला शास्त्र आणि विद्या ही बुद्धीनी संपादन केली जाते तंत्र हे शरीराने वाजून किंवा गळ्यानी हे शरीर काम करतं तंत्राचं mm. आणि कला आहे ना एस्थेटिक सौंदर्य हे मनापासून निर्माण होतं mm. तर शरीर बुद्धी मन आणि ह्याच्याही पलीकडे जाणारं ते आत्मा तर अशा चार मनुष्याच्या स्तरावरती संगीत विकसित होत असतं आणि ह्या चारी स्तरावरती याच्याकडून विकसित आहे या विद्यार्थ्याकडून का हा कुठे अडकलेला आहे ते त्याचं अवलोकन करता आलं पाहिजे गुरुला असं मला वाटतं नेहमी ज्याला सिंहावलोकन म्हणतात ते करता आलं पाहिजे की या संपूर्ण कलेमध्ये याच्या कुठलं अंग राहतं आहे बऱ्याच वेळेला स्थूल गोष्टी कठीण होतात आणि सूक्ष्म गोष्टी सोप्या होतात अवघड अवघड सगळं करतात पण स्थूल सोपं सोपं असतं ते करता येत नाही अशी वेळ येते संगीतावर तर अशा तऱ्हेचे म्हणून मी माझ्या पुस्तकातसुद्धा स्थूल आणि सूक्ष्म असा विषय पुस्तकाचा मांडून मी पूर्ण पुस्तक संगीतावरती लिहिलं आहे ते नुसतं तबल्यावरती नाही आहे पण ह्या म्हणजे इतक्या जणांच्या बरोबर वाजवताना आणि तबला मुख्य म्हणजे बऱ्याचदा ते साथीचं वाद्य म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं इतक्या जणांना तुम्ही साथ केलीत सगळ्यात चॅलेंजिंग कोण होतं कोणाबरोबर परी म्हणजे परीक्षा असं वाटायचं किंवा वाटलं बघा मी आधी साथ आणि संगत आणि लोक सात संगत असं म्हणतात पण सात वेगळी आणि संगत वेगळी संगत म्हणजे हातात हात घालून बरोबरीने निधाणं त्याला संगत म्हणतात साथ म्हणजे कशाला म्हणतात की तुम्ही पुढे व्हा मी mm. तुमच्या बरोबर आहे त्याला साथ म्हणतात तर ख्यालाची साथ होते आणि द्रुपदाची संगत होते mm. म्हणून इन्स्ट्रुमेंट वाजवणाऱ्या लोकांवरती द्रुपदाचे संस्कार आहेत mm. तंतुवादन करणाऱ्या लोकांवर त्यामुळे त्याची संगत होती पण ख्यालाची साथ होते दा दिन दिन दा। कि कि ना किंवा नुसता ठेका धरणं बऱ्याच वेळेला काय असं होतं की खूप तयार असतात तबला वादक खूप तिरकीट ढिरकीट स्पष्ट वाजवू शकतात पण त्यानं नुसता ठेका वाजवायला सांगितलं तर अवघड जातं मनासारखा आणि गायकाला येत नाही गायकाबरोबर वाजवताना आणि गायकाबरोबर जे वाजवणारे असतात त्यांना जर तुम्ही नृत्याबरोबर सांगितलं किंवा तंतुवाद्याबरोबर वाजवायला सांगितलं ते तिथे ते, 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 ते नुसता ठेका लावून बसतात तर तेही बरोबर नाही त्यामुळे चॅलेंजिंग हे सगळंच आहे गाण्याची साथ करणं इन्स्ट्रुमेंटची संगत करणं कथक नृत्याची संगत करणं हे सगळंच चॅलेंजिंग आहे जर तुम्हाला खूप वाजवता येतं आहे तयारीनी खूप तयारीने वाजवता येतं आहे पण तुम्हाला एखादं भावगीत जर आकर्षकरित्या ठेका वाजवून जर वाजवता नाही आलं तर त्याच्या दृष्टीने ते सुद्धा चॅलेंजिंगच असतं असं मला म्हणत आहे त्यामुळे चॅलेंजिंगच्या ह्या स्वरूप हे सारखी प्रत्येकाला चेंजेबल असतात आणि मात्र प्रत्येकाला असतात चॅलेंजिंग प्रत्येकाला पण अशी व्यक्ती व्यक्ती म्हणून मी म्हणतोय की खूप वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार तुम्ही बघितले तर कोणाच्या बरोबर असताना आता काही लोकांच्या बाबतीत रविशंकरजी बरोबर वाजवणं चॅलेंजिंग होतं काही काळ कारण ते कुठला ताल काढतील मध्ये सतरा मात्रा काढतील पंचम सवारी काढतील काय कुठला ताल काढतील आणि त्यावेळेला तो ताल धरणं आणि त्याच्यात मनासारखं वाजवता येणं हा खूप चॅलेंजिंग होतं की जे ज्यांच्याबरोबर शिवकुमार शर्माबरोबर वाजवणं सुद्धा एक चॅलेंजिंग मानलं जातं असं काळ होता आणि बिर्जू महाराजजींबरोबर साथ करणं चॅलेंजिंग की काय करतील आणि काय सवाल विचारतील पाडतील आणि त्यावेळेला तो सुचला पाहिजे तर चॅलेंजिंग अशा समजत आपली प्रकृती कुठ कशाला फिट होणार आहे त्याच्यावरती सुद्धा डिपेंड होतं कधी कधी आपली प्रकृती अवघड गोष्टीला सहज पूर्ण करणं सोपं जातं आणि अतिशय सोप्या गोष्टी असणं असलेल्या आपल्याला कठीण जातात असाही विषय असतो आपल्या सगळ्या साधनेमध्ये तालाला आणि लयीला खूप जास्त महत्त्व आहे आणि माणसाच्या आयुष्यातसुद्धा या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणजे आयुष्याचा ताल किंवा लय बिघडली तर पुढे काही घडणं होणं शक्य नसतं पण तुमच्या संगीत साधनेच्या माध्यमातून तबल्याच्या माध्यमातून तुम्ही अनेकांच्या आयुष्यातला तो ताल आणि लय अगदी व्यवस्थित पुढे सुरू ठेवलेली आहे आज तुम्ही आलात खूप छान सादरीकरण आम्हाला अनुभवता आलं आपले मनापासून आभार सर्वांचे कट्ट्यावर आल्याबद्दल आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखेल पॉर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे फ्लेवर्ड मिल्क सुधीर मांडकेलाईट हाऊस आणि सोनाई पशुआहार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा